नमस्कार मित्रांनो, जय जवान जय किसान चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे। मित्रांनो, नामपूर बाजारातील बैलांच्या किमतींबाबत आज आपण सविस्तर माहिती जाणून घेऊया। तसेच मित्रांनो, बाजारातील व्यापाऱ्यांचं असं म्हणणं झालं की ज्या शेतकरी बांधवांना बैल जोडी घ्यायची आहे त्यांनी प्रत्यक्षात बाजाराला भेट द्यावी। कारण मित्रांनो, व्हिडिओ आणि फोटो बघून बैलांचं माप लक्षात येत नाही असं काही व्यापाऱ्यांचं म्हणणं आहे। मित्रांनो, संपूर्ण व्हिडिओ नक्की बघा। व्हिडिओ बघून तुम्हाला काय वाटलं हे कमेंट मध्ये नक्की कळवा। धन्यवाद। नमस्कार दादा। नमस्कार। तुमचं नाव सांगा। संतेलाल यादव फेरना। गाव कोणतं? वनपट। तालुका? मालेगाव। जिल्हा? नाशिक। नाशिक। ही जोडी तुम्ही विकण्यासाठी आणली का? हे दोनच बैल आहे का? हा पण आहे। काळा तो पण आहे। किती जाती येते बैल? हा कट जाते। किती किंमत आहे बैलांची? एक लाख रुपये। काही कमी जास्त? बैल कामाला कशी आहेत? सगळ्या कामाची गॅरंटी। दादा तुम्ही शेतकरी आहे का? हो। किती शेती आहे तुमची? 6 एकर। ही जोडी तुम्ही का बरं विकताय? थोडी अडचण आहे त्याच्यामुळे। आणि दुसरी जोडी घ्यायची का? नाही, जोडी नाही घ्यायची। शेतात कुठले कुठले पीक घेतले जातात? कपाशी, कांदे, मका। दादा, नामपूर बाजार महाग आहे असं खूप शेतकरी बांधव म्हणतात, हे खरं आहे का? बैलांची एवढ्या किमती का बर? बैल बी तसे राहतात, क्वालिटीचे बैल असतात का? गॅरंटी राहते। अजून काय वाटतं तुम्हाला बैल जोडीची किंमत का वाढली? खिल्लारची बैलगाडा शर्यत चालू झाली त्याच्यामुळे। बैलगाडा शर्यत चालू झाल्या त्याच्यामुळे खिल्लारला आता मागणी आहे। बैल कमी होणं कारण गावरान गाय कोणी पाळत नाही त्याच्यामुळे बैलांना महागाई झाली। म्हणजे तुमचं म्हणणं असं आहे की गावरान खिलार गाय शेतकरी पाळत नाही त्यामुळे खिलारचं उत्पन्न हे घटलं आहे। नमस्कार काका। नमस्कार। तुमचं नाव सांगा। माझं नाव बापू दिका पवार। तुमचं गाव कोणतं? वायगाव, तालुका सटाणा, जिल्हा नाशिक। आज तुमच्या दावणला किती बैल आलेत काका? कमीत कमी 22। काका, भरपूर शेतकरी बांधवांचं म्हणणं असं झालं की बैल बाजार हा खूप महाग बैल बाजार आहे, तर याचं नेमकं कारण काय? त्याला नेमकं कारण म्हणजे एकच आहे, गोंस आता समाप्त केलं आहे लोकांनी, गाई कोणी पाळत नाही, वासरं कोणी पाळत नाही, आणि समजा उतार बैल राहिला तो पण कोणी 2 वर्ष चालणार आहे तो पण ठेवत नाही, आणि नामपूर मार्केटात लांब म्हणजे पाथर्डी, काष्टी, अहमदनगर, कर्नाटक इथून लांब लांबचे बैल येतात, आणि बैल येताना इथे एकदम एक क्वालिटीचे एक नंबरचे बैल येतात, त्यामुळे बैलांना इथे किमती नाही। इथं नामपूर म्हणजे जुना बाजार आहे, इथं सर्व लोकांची भावना इथं आहे, कारण बैल बसला उठला याची गॅरंटी नामपूरच देतो। या बैलांचं असं वैशिष्ट्य आहे, 8 दिवसपर्यंत 15 दिवसपर्यंत ज्याचे बैलांचे पैसे परत नाही होत तोपर्यंत बैलांची फसवणूक आहे का काय आहे ते लगेच समजून जाते, त्यामुळे इथं काट्यावर घेणे काट्यावर घेणे असा विषय आहे। आणि बैलांना म्हणजे एकदम आता ही जोडी सरासरी 3 लाखाच्या वर काहीतरी जायला पाहिजे, आणि पलीकडची जोडी 2-2.5 लाखापर्यंत जायला पाहिजे। काही 60,000 आहे, काही 50,000 आहे, पण कमीत कमी 50 पुढेच बैल आहेत। आता बैलांचे असं वरूनच कमतरता झाली त्यामुळे आता बैलांची महागाई ती समजा 100 बैलांमध्ये 2 जोड्या चांगल्या राहिल्या तर त्या उंच भावात जातील, आणि जर काही लहान बैल असतील ते 50, 60, 70, 90 जसे बैल आले तसे त्याप्रमाणे जातात। सर्वच बैल 3 लाखाचे 4 लाखाचे जात नाही, बैल पाहून बैलाची किंमत होती। म्हणजे काका तुमचं म्हणणं असं झालं की एखादी जोडी 2-3 लाख पर्यंत जाते आणि 70-80 हजार पर्यंत पण या बाजार मध्ये बैल जोड्या असतात। मला शेवटी एक शेतकरी बांधवांना सर्वांना विनंती करत आहे की ज्यांना बरं खरंच गरज आहे बा बैलाची आपल्याला कमळ आहे तर आपण 2-3 बाजार फिरलं पाहिजे, बैलांची क्वालिटी बघितली पाहिजे, आपल्याला बैल बाजार कसा आहे ते संबंधाचा आणून आपल्याला बैल घेता येईल याची आपण स्वतःने खबरदारी घ्यावी, लोकांच्या बोलण्यावर विश्वास ठेवू नये कोणी, आपल्याला स्वतः बैल घ्यायचा आहे ना, आपण स्वतः आलो
त्याच्यात बैल कसा आहे काय आहे आपल्याला समजून जातो. आणि इथं मारक्या बशा बैलांची सगळी गॅरंटी आहे, त्यामुळे कुठल्याच प्रश्नाची उणीव नाही. मित्रांनो, काकांचं म्हणणं असं झालं की शेतकरी बांधवांनी बाजारमध्ये अगोदर येणं, बैलांच्या किमती स्वतः अनुभवणं. नमस्कार काका. नमस्कार. तुमचं नाव सांगा. विलाल शाबान मंजुरी. काका, भरपूर शेतकरी बांधवांचं असं म्हणणं आहे की बाजारमध्ये बैल महाग असतात, याचं कारण काय? याचं कारण असं आहे, बैल त्या वयावरिक्त 2 दात 4 दात 6 दात 8 दात त्याच्या जाती असतात, वयानुसार बैल विकतात. असं नाही आहे सगळ्यात जोडी मागी जात असं काही नाही, 60,000 पासून तो 2.5 लाखापर्यंत बैल म्हणतात. आता शेतीमध्ये चालू झाले नाही, शेतीमध्ये बक्षीस मिळतं. शेती चालू झाल्यामुळे ते बक्षिसामध्ये काही बी मिळतं, ट्रॅक्टर मिळतं, जेबीसी मिळतं, कार मिळते. तो एक शोकचा भाग आहे, त्याची जी इच्छा असते. म्हणजे आता ते सगळे बैल लोक शेतके एवढे भाग थोडी घेणार, रेसचे बैल असतात किंवा त्या पालखीचे बैल असतात, देवाचे ज्ञानेश्वरी माऊली म्हणा पंढरपुरात गेले ते असतं, ते भावनादी गोष्ट असते. आलं लक्षात, सगळ्या गोष्टी सगळ्या माग नाही करत. म्हणजे काका, नामपूर बाजार मध्ये 70,000 पण जोडी आहे, 80,000 पण आहे, 1.5 लाखाची 2 लाखाची पण. आता असं बोलतो, समजा आता मुलगी शिकलेली ती डॉक्टर आहे, आलं लक्षात, तिला पुंडा द्यायची गरज नाही ना. आलं का लक्षात? तसं हा हिसाब मिळाव, जसा मार राहील त्याचे पैसे मिळतील. मुलगा इंजिनियर राहिला, पैशाची गरज नाही. असं बैलांचं असतं, ती गोष्टी नाही ना. आता बर्फीमध्ये वेगळे प्रकार आहेत, मलाई बर्फी वेगळी, साधी बर्फी वेगळी, काजू बर्फी वेगळी, मैसूर वेगळी बर्फी वेगळी, असे भाग असतात. ती बैलांचे भाग आहे, क्वालिटी जसं मला असं ऐकणार आहे. शेत्याकडे जो माल असतो ते बैल इतर चालायला म्हणजे हळू चालतात, हो त्यांना पावर नसते. आलं लक्षात, जशी आपली राजदूत गाडी असते ना, हळूहळू चालू द्यायची आहे, त्या काही कामाची नाही. तसे ते 60 मिळतात, 50 मिळतात, 40 मिळतात, बैला म्हणजे एक प्रकार नाही ना. रंगारूपाला होरटीला किंमत आहे म्हणून असे काला किंमत आहे. आता हे मला बैला बदल्या आले, आता माझ्या बैलापेक्षा भारी बैल होते, पण तरी त्यांची वय नाही, त्यांना डिमांड नाही. माझे बैल क्वालिटीला होते, सगळे ओरडीला होते, तेवढ्यामुळे होते 6-7 होते. आता याला कोणी उसतोडीच घेतील, दुसरं कोणी घेणार नाही. तसं म्हणून या ओरडी घेणार म्हणजे दुसरं कोणी ऐकणार नाही. नमस्कार दादा. नमस्कार. तुमचं नाव सांगा. संतोष काष्टांकर. गाव कुठलं तुमचं? गाव पांढरीपूर. तालुका? नेवासा. जिल्हा? अहमदनगर. अहमदनगर. आज तुम्ही नामपूर बाजार मध्ये कशासाठी आले? बैल घेऊन आणले. व्यापारी आहेत तुम्ही? व्यापारी. किती बैल जोड्या आणल्या होत्या? आम्ही 5 बैल आणले. आणि किती विकले गेले आतापर्यंत बैल? आता 3-2 विकले. ते 5 बैल किती दाती होते? 6 दाती होते. जे 2 बैल विकले ते किती किमतीत विकले तुम्ही? 1.5 लाख आहे. दादा, आता खूप शेतकरी बांधवांचं म्हणणं असं झालं की बैल बाजारमध्ये बैल खूप महाग असतात, तर याचं कारण काय नेमकं? बैल महाग झाले, चौकड बैल शेतकरी, प्रत्येक शेतकरी बैल ठेवू राहिला आणि वापरू राहिला बैल, त्याच्यामुळे बैल महाग झाले आणि बैलगाड्या चालू झाल्यामुळे बैल महाग झाले. काही शेतकरी बांधवांचं असं म्हणणं आहे की तुमच्या भागात म्हणजे अहमदनगर जिल्ह्यात बैल स्वस्त भेटतात, हे खरं आहे का? किमती सारख्याच असतात? किमती सारख्याच असतात, पण इकडे थोडे इकडल्या इकडे इकडे बैल जास्त वापरते, आमच्याकडे कमी वापरते. तुमचं नाव सांगा. तुमचा फोन नंबर सांगून द्या. 92-84-95-97-97. प्रत्येक बाजारला तुमच्या दावणीला एवढेच बैल असतात का? शेट, सगळ्यात महत्वाचं म्हणजे शेतकरी बांधवांना असा गैरसमज झाला आहे की नामपूर बाजार हा महाग बाजार आहे, तर ही गोष्ट खरी आहे का? जसे बैल आले तसे त्यांचं मोल ठरवलं. बैल आले तसं कोणत्याही वस्तूवर नाही घ्या. तुम्ही गाडी घ्यायला गेले, 50,000 गाडी, 1.5 लाखाची, 2 लाखाची, जशी वस्तू घे तसं मोल होईल ना. चांगलं घ्यायला चांगलं पैसे लागते. म्हणजे तुमच्याकडे 80,000 बी जोडी असते, 1 लाखाची पण असते, 2 लाखाची राहते, माल बघून बोलू. म्हणजे एक सिक्का जोडी असली की त्याची किंमत तुम्ही त्याप्रमाणे ठरवता. बैलगाडा शर्यत चालू झाली, त्याच्यामुळे बैलांना जास्त मागणी झाली, त्याच्यामुळे गोऱ्यांचे जास्त भाव वाढले,
त्याच्यामुळे किमती थोड्या महाग झाले. म्हणजे बैलगाडा शर्यती चालू झाल्या त्याच्यामुळे खिल्लार खुंडांना किंवा खिल्लार वासरांना जास्त मागणी आली, त्याच्यामुळे या किमती वाढायचं कारण ठरलं. समोर तुम्ही प्रत्यक्ष माल बघा, मालाची क्वालिटी बघा, मग तुम्ही ठरवाना माग एक असूच नाही. म्हणजे शेट सगळ्या ज्या शेतकरी बांधवांना बैल जोडी घेऊ वाटत असेल त्यांनी अगोदर बाजारमध्ये यायला पाहिजे, बघायला पाहिजे, माल पाहिजे. युट्यूबवर काही कळत नाही. हो बरोबर आहे, व्हिडिओमध्ये बैलांचं रूप बैलांचं माप कळत नाही. बरोबर आहे, चांगल्या मालक चांगल्याच पैसे लागतील. म्हणजे ज्या शेतकऱ्यांना बैल जोडी पाहिजे असेल त्यांनी अगोदर बाजारला व्हिजिट करणं महत्वाचं आहे. महत्वाचं आहे, आम्ही इतक्या लांबून आणतो मेहनत करून, तुम्ही मोबाईलवर काय तुम्हाला कळतं. बरोबर आहे, व्हिडिओ मधून एवढं कळणार नाही. ह्या जोड्या तुम्ही कुठून आणतात? हे आमचं काही शंकेश्वरचा माल आहे, काही पाथर्डी, काही नगर साईड, काही बैलाचे बैल. ठीक आहे शेठ, धन्यवाद. किल्लार पैदास कमी झाली, माळवी जास्त आता येतात, गावठी येतात, गाई कोणीच पाळायला तयार नाही, पाळत नाही. गाई पाळायला तर उचित कोणीच नाही, गाई पाळणार आहे माणसंच कमी. म्हणजे गाई पालन आता कमी असल्यामुळे बैलांची मागणी वाढली. काका बाजारमध्ये सगळ्याच जोड्यांची खूप किंमत असते का? एखादी जोडी असते किती? 2-3 लाखाला जाते. एखादी असता, एखादा शेतकरी हौशी असता घेणारा किंवा म्हणजे एखादी बैलजोडी 1000 एक असते, त्याच बैलजोडीला 2-3 लाख अशी किंमत असते. 3 लाख अशा जोड्या जाते, 50,000 काही 40,000 ह्या पण जोड्या असतात का? 50,000 60,000 आता हे लाल जोडी आहे, आता 30-35 पर्यंत 40 पर्यंत असं. म्हणजे सगळ्याच प्रकारच्या बैलजोड्या नामपूर बाजारमध्ये असतात? सगळ्याच जोड्या काय 1.5-2 लाखाच्या नसतात?